आरोग्य शिक्षण व संस्कार महत्वाचे घटक सांभाळून समाज विकासासाठी कार्यरत राहणार रावसाहेब पाटील समाज हितासाठी महत्वाचे असून आपली आधुनिक पिढी धडावीत तर एकशे तेवीस वर्षाचा जुना इतिहास असलेल्या दक्षिण भारत जैन सभेची स्थापना बेडक्या येथे झाली असून आज दक्षिण भारत जैन सभेचे कार्य अलौकिक ठरले आहे अल्पसंख्याक व अल्पभूधारक असलेल्या जैन समाजाच्या विकासासाठी सतत कार्यरत राहून सेवा करत राहील तर समाज विकासासाठी सर्वांचे ठरणार आहेत असे मत व्यक्त करताना दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील दादा यांनी व्यक्त केले ते बेडकिया येथील समस्त दिगंबर जैन समाज यांच्या वतीने शनिवारी तारीख अकरा रोजी श्रीमती कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या अध्यक्ष तसेच विविध पदावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी सत्कार मूर्ती म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील किनीकर हे होते नमोकर महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत गीत पवित्र निप्पाणी व मुलीने सादर केले स्वागत पार्श्वनाथ दिगंबर जीन मंदिर कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले तर बीजे पाटील किनीकर जैन समुदाय भवनाचे अध्यक्ष इंद्रजीत पाटील यांनी प्रास्ताविकात वीर सेवा दल व इतर विभागांचा व इतर कार्यांचा आढावा घेतला प्रथमाचार्य शांतीसागर महाराज व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्यासह व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर उत्तम पाटील बाळासाहेब पाटील डॉक्टर विजय पाटील रवींद्र कुलकर्णी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह डॉक्टर डी एस बर्गाले पुरस्काराचे मानकरी डॉक्टर विजय पाटील सोलापूर वीरसेवादल मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले बेडकेहाचे सुपुत्र बाळासाहेब पाटील यांचा तसेच मध्यवर्ती समितीचे उपाध्यक्ष सुभाष मगदुम कार्यदर्शी अजित भांडे सहकार्यदर्शी अभय पाटील संघटक सुनील पाटील दबाचे बेळगाव विभागाचे उपाध्यक्ष सिद्धनाथ नांगनोर बेळगाव विभागाचे महामंत्री डॉक्टर रावसाहेब कुंडोरे बेळगाव विभाग महिला मंत्री अनिता पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याचबरोबर श्री क्षेत्र तात्यासाहेब पाटील भोज आरबी खोत उपाध्यक्ष शमनेवाडी बाळासाहेब मगदुम कार्यदर्शी शिदनाळ व आनंद उगारे सहकार्यदर्शी यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थित असलेले पासगौडा पाटील अध्यक्ष दिगंबर जैन समाज ट्रस्ट भेटकीहाळ निपाणी भागाचे युवा नेते बोरगाव पी अध्यक्ष उत्तम पाटील बी जे पाटील किनीकर जैन समुदाय भवनाचे अध्यक्ष प्रशांत पाटील व निवृत्त न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील अजित भंडे डॉक्टर विजय पाटील सुभाष मगदुम सिद्धांना नागनूर व रवींद्र कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करून दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने समाजहितासाठी हाती घेतलेल्या कार्यास व क्षेत्र समनिधी विकासासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे ठरणार असल्याचे सांगितले या प्रसंगी पंचक्रोशीतील गावागावातील समस्त जैन समाजवतीने व वीर दल संघाच्या वतीने व विविध संघ संस्थेच्या वतीने निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी समस्त दिगंबर जैन समाज बेडकीहाळ वीर सेवा दल शाखा बेडकीहाळ पार्श्वनाथ दिगंबर जीन मंदिर कमिटी वीर महिला मंडळ तसेच वीराचार्य अल्पसंख्या तर सौहार्द सहकारी संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आले होते या कार्यक्रमास बेळगाव सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजाचे पदाधिकारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक कुंथल वडेर व प्राध्यापक रुपाली पाटील अडमूटे यांनी केले तर आभार महावीर हिरुकुडे यांनी मानले